संगमनेर तालुक्यातील घारगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये 4 दिवसांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी 21 ऑगस्टला सकाळी पुन्हा 8:30 सुमारास भूकंप सदृश्य जोरदार धक्क्यांनी घारगाव, बोरबन, कुरकुंडी, माहुली परिसर हादरून गेला, त्यामुळे लोकांनी घाबरून थेट घराबाहेर पळ काढला. शनिवारी म्हणजे 4 दिवसांपूर्वी रात्री 10:30 सुमारास अशाच पद्धतीनं भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते, पण त्या धक्क्यांची तीव्रता कमी होती, त्यामुळे लोकांना म्हणावे तसे जाणवले नव्हते. मात्र मंगळवारी सकाळी घारगाव, आंबीखालसा, कुरकुंडी, बोरबन, माहुली, माळेगाव, पठार आदी गावं या भूकंपसदृश्य धक्क्यांनी चांगलीच हादरून गेली आहेत. काही घरांमधील भांडी पडली तर घरांचे पत्रेही जोरदार हादरले. अचानक बसलेल्या हादऱ्यांनी लोकांनी थेट घराबाहेर पळ काढला तर काहींनी आरडाओरडंही केली, पण नेमकं झालंय काय हे कुणालाच समजत नव्हतं. या धक्क्यांची तीव्रता इतकी जोरदार होती की बिल्डिंगमधील काही लोक घराबाहेर पडले. ग्रामस्थांमध्ये अक्षरशः घबराट पसरली. घारगावच्या सरपंच अर्चनाताई आहेर, बोरबनचे सरपंच संदेश गाडेकर, उपसरपंच राजेंद्र कान्होरे, माजी उपसरपंच सुरेश आहेर, संदीप आहेर, मंगेश कान्होरे आदींनी या धक्क्याची तीव्रता जास्त असल्याचं सांगितलंय. भूकंप सदृश्य धक्के बसल्याची माहिती काही ग्रामस्थांनी मोबाईलवरून तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना दिली, तर माहिती समजताच त्यांनी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचं आवाहनही केलंय. आज सकाळी साधारणपणे 9:45 सुमाराला घारगाव, गोटा, खंदारमाळवाडी वगैरे या भागामध्ये भूकंपाचे धक्के असल्याबाबत दूरध्वनीवरून आम्हाला संदेश मिळाला. त्याची खात्री करता या ठिकाणी मिरचं जे संशोधन केंद्र आहे भूकंप मापन यंत्र यांच्याशी आपण संपर्क साधला होता. त्यांच्याकडून सव्वा आपल्याला साधारणपणे 11 वाजता माहिती मिळालेली आहे की हा 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का होता. साधारणपणे 115 सेकंद तो जाणवलेला आहे या भागामध्ये. या पार्श्वभूमीवर तातडीचा उपाय म्हणून जे काही स्थानिक यंत्रणा आहेत, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि या ठिकाणचे पोलीस पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची आपण तातडीने 10:30 बैठक बोलवलेली होती. ही बैठक आपल्या घारगावच्या मारुती मंदिरात आज पार पाडली. या पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या नागरिकांना जे ग्रामीण भागामध्ये पडझड होणारी जी घरं असतील, जुनी घरं, या ठिकाणी नागरिकांनी वास्तव्य करू नये. त्याचबरोबर ज्या काही मोठ्या आस्थापना आहेत, ज्या ठिकाणी शाळा, इतर कार्यालय वगैरे असतील, तर अशा ठिकाणी जर मोडकळीला आलेलं असतील अशा ठिकाणी अशा शाळा भरू नये. याच्यासाठी प्राथमिक शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना देखील ह्या सूचना निर्गमित करण्याबाबतचे संदेश आपण या ठिकाणी गट शिक्षण आपल्याबरोबर गट विकास अधिकारी आलेले आहेत त्यांच्यामार्फत पोहोचवलेले आहेत. मागील वर्षी अशाच पद्धतीनं बोटा, माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी, आंबीधुमाला आदी गावांना धक्के बसले होते. त्यावेळी या धक्क्यांची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेत झाली होती. आता तीच आवृत्ती घारगाव, बोरबन, कुरकुंडी, माहुली, आंबीखालसा या गावांमध्ये झाली आहे. यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. तर यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, दादा पाटील आहेर, पठार भागामधील गावांतील पोलीस पाटील, कामगार तलाठी यांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नाशिकपासून पुण्याकडे 64 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं नाशिकच्या मेरी संस्थेनं सांगितलंय. तर 2.8 रिश्टर स्केलचे धक्के बसलेत. जवळपास 2 मिनिटांपर्यंत हा भूकंप सुरू होता. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.